श्रव्य माध्यमातून आपण आता व्यक्त व्हायला लागलेलो आहोत. सात पिढ्यांमध्ये आपल्याकडे कोणी अशा पद्धतीचं काम केलेलं नाही आणि आता या सगळ्यात अनुभव सारख्या प्रभावी असलेल्या या माध्यमामधून आपण काम करतो. बिझनेस स्कूलमधून मी डिजिटली मार्केटिंग मास्टरिंग केलेला एक माणूस पुण्यामध्ये बऱ्यापैकी काम करतोय. गेले 12 वर्ष मी इंडिया, रशिया, जर्मनी आणि 23 एशियन कंट्रीजमध्ये ॲज अ मार्केटिंग आणि ॲडव्हर्टायझिंग हेड म्हणून काम बघतो. इंडियातल्या टॉप मोस्ट कंपनीच्या बरोबर मी ॲज अ ॲडव्हर्टायझिंग कन्सल्टंट. असं काही असतं का म्हणजे असं असू शकतं ना असं काय तू जेवली का खाल्लं का उठली का हे काय प्रेम नाही होत असं वेगळं असू शकतं. आणि तरुण पिढी मुळामध्ये तशी आहे ते ऍक्सेप्टेबल आहे. फॉलो, लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राइब द सम्यक क्रांती चॅनल. जागे व्हा झोपण्याची ही वेळ उरली नाही. जागे व्हा झोपण्याची ही वेळ उरली नाही. याच संकल्पनेवर आम्ही काही वर्षापूर्वी एक मोहीम सुरू केलेली संविधान संवर्धन साक्षरता मोहीम. आणि त्या प्रक्रियेमध्ये संविधानाचे विचार पेरण्याचं सांस्कृतिक माध्यमातून जे काही प्रयत्न आमचे सुरू होते त्या प्रयत्नाला कुठेतरी यश प्राप्त झालं हे मला ही शॉर्ट फिल्म बघून असं वाटतं. की कारण हा विचार प्रस्ताविका वाटण्याचा हा जरी छोटा विचार असला तरी घरोघरी ज्या वेळेस माणूस जाईल, घरोघरी जेव्हा ती प्रस्ताविका पोहोचेल, घरोघरी जेव्हा त्या लहान मुलाच्या हातात ते कागद पडेल ना, जेव्हा ते लहान मुलगा आई बाबाला विचारेल पप्पा हे काय हो, आणि जेव्हा तो बाप त्याला समजावून सांगेल ना तेव्हा संविधान आमचं घरोघरी पोहोचेल आणि हे संविधान आम्हाला वाचवावं लागेल. अरे एकीचा नरड चिराया बघतोय मनवादी हो अग एकीचा नरड चिराया बघतोय मनवादी हो इळा ग संविधान वाचवा चला रे गड्यांनो संविधान वाचवा चला रे संविधान वाचवा चला रे गड्यांनो संविधान वाचवा चला रे संविधान वाचवा चला रे गड्यांनो संविधान वाचवा चला रे लोकशाहीचा खांब ह्यो तोडाया बघतोय तोडाया बघतोय स्वातंत्र्य तोडाया बघतोय स्वातंत्र्य तोडाया बघतोय स्वातंत्र्य अर समानता ही गाडतोय कस जपाव न्यायाचं हे तंत्र जपाव न्यायाचं हे तंत्र कस जपाव न्यायाचं हे तंत्र सार्वभौम समता समानतेला सार्वभौम समता समानतेला पोखरतोय भेदाचा किडार पोखरतोय भेदाचा किडार ए संविधान वाचवा चला रे गड्यांनो संविधान वाचवा चला रे संविधान वाचवा चला रे गड्यांनो संविधान वाचवा चला रे आम्ही भारताचे लोक भारताचे हम भारत के लोक आम्ही भारताचे नागरिक असं आम्ही स्वतःला म्हणून घेतो. संविधान को हाथ तो लगा के दिखाओ हाथ तोड़ के हाथ में दे देंगे. संविधानाला हाथ तरी लावून दाखवा हाथ पाय तोडून हातामध्ये देऊत असं म्हणणारे लोक सुद्धा संविधान जेव्हा जाळलं गेलं त्यानंतर कोणी एक शब्द काढला नाही. अंबानी के बीबी को काटा कुत्ता सलमान खान के फिल्म ने कमाए 100 करोड ही जाहिरात आम्हाला 5-5 मिनिटाला ब्रेकिंग न्यूज मध्ये दिसते. पण आमचं भारताचं संविधान जायलं गेलं हे आम्हाला एका पेपराच्या कोपऱ्यात सुद्धा सापडत नाही. याच्याबद्दल बोललं पाहिजे तर हे बोलणार कोण? आम्ही कलाकार म्हणून घेतो स्वतःला. हे कलाकार फक्त ऍक्टिंगच करायचे का गाणेच गायचे का? नाही, आम्हाला विचार गावे लागतील, आम्हाला विचार पेरावे लागतील. आम्ही भारताचे अरे नागरिक घडवणार हाय देशाला समाजवादी धर्मनिरपेक्ष अरे स्वातंत्र्य दिलं या अभिव्यक्तीच विचार आणि श्रद्धेच अरे धर्मांधच आपला इशारी हाय हो धर्मांधच आपला इशारी हाय हो बंधुतेला तो घालतोय अळाग बंधुतेला तो घालतोय अळाग ए संविधान वाचवा चला रे गड्यांनो संविधान वाचवा चला रे संविधान वाचवा चला रे गड्यांनो संविधान वाचवा चला रे संविधान वाचवा चला रे गड्यांनो संविधान वाचवा चला
माझ्या भीमानी रे बाबा साहेबांनी रे माझ्या भीमानी रे बाबा साहेबांनी रे तुझ्यासाठी दिलं संविधान एक एक कलम जगामधी करते देशाची ताठ मान तुझ्या बोटात रे तुझ्या बोटात रे तुझ्या बोटात रे तुझ्या बोटात रे कसा दिला अधिकार सहारा होता गुलाम तू अरे गुलाम तू तुला केला या देशाचा राजा अरे जाळू नाही चार संपणार नाही अरे जाळू नाही चार संपणार नाही असा बाबांनी मारलाय खिळार बाबा साहेबांनी मारलाय खिळार ए संविधान वाचवा चला रे गड्यांनो संविधान वाचवा चला रे संविधान वाचवा चला रे गड्यांनो संविधान वाचवा अरे एकीचा नरडा चिराया बघतोय मनवादी होईळा गे अग एकीचा नरडा चिराया बघतोय मनवादी होईळा गे सोबत हे क्राऊड मला वाटतंय की आम्हाला जरी 50 लोकांची परवानगी दिली असेल ना तरीही 50 लोक 500 आणि 500 हजारो हजारोचे ते किती पण कितीतरी करोडो हवी करोडो पर्यंत हा विचार पोहोचला पाहिजे ही ओळ सगळ्यांनी वाचवायचे संविधान सगळ्यांनी सोबत म्हणूया संविधान वाचवा चला रे गड्यांनो संविधान वाचवा चला रे संविधान वाचवा चला रे गड्यांनो संविधान वाचवा चला रे संविधान वाचवा चला रे गड्यांनो संविधान वाचवा चला रे संविधान वाचवा चला रे गड्यांनो संविधान वाचवा चला रे संविधान वाचवा चला रे गड्यांनो संविधान वाचवा चला रे जय भारत जय संविधान संविधानाची प्रस्ताविक आणि गुलाब गुलाबाचा सुगंध आणि संविधान प्रस्ताविकेचा उद्देश घेऊन जगण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करूयात छोटासा प्रयत्न होता म्हणजे आपण बसमध्ये ट्रेनमध्ये अशी गर्दी असते प्रचंड आणि त्याच्यामधून आपल्या स्टेशन आल्यानंतर आपण उतरतो गॅप सोडून तसं लॉकडाऊनमध्ये आम्हाला गॅप मिळाला होता त्या गॅपमध्ये आहे ती साधनं जी आमच्याकडे अवेलेबल होती ते सगळं असताना आणि एक भीती पण होती लॉकडाऊनमध्ये करतोय हा प्रोजेक्ट आणि कॅमेराच उचलून नेला तर मग कसं करायचं सगळेच बोंबले तर तरी पण त्या सगळ्या याच्यामध्ये नवीन टीम हाताशी आली त्याच्यामध्ये काही बरेचसे मित्र परिवार एकत्रित आले आणि आम्ही सगळ्यांनी तो प्रोजेक्ट पूर्ण केला मुळामध्ये मी स्वतःच आम्ही सगळेच शिकण्याच्या प्रक्रियेमधले आहोत त्याच्यामुळे काही चुका झाल्या असतील नसतील त्या तो नंतरचा भाग आहे आणि प्रत्येक याच्यामधून काहीतरी शिकलं पाहिजे झालेल्या चुका टाळून पुढच्या येणाऱ्या का प्रोजेक्टमध्ये किंवा याच्यामध्ये अजून कसं क्लिअर राहता येईल हा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे त्याच्यामुळे आम्ही हा जो प्रयत्न केलेला आहे त्याचा जो कंटेंट आहे संविधान आता मुळामध्ये काय आहे की संविधानाची मूल्य त्यांना प्रचंड अंग आहेत वेगवेगळे आणि त्या प्रचंड अंगाचे एका अंगाची व्यापकता फार मोठी आहे त्या प्रत्येक अंगापैकी एक अंग आम्ही या शॉर्ट फिल्ममध्ये वापरलेलं म्हणजे याचा कंट आहे परंतु ते एक अंग जरी वापरलं असलं प्रेमकथेच्या माध्यमातून तरी त्या सगळ्या अंगांना ते व्यापून घेणार आहे असं माझं मत आहे आणि या कार्यक्रमाला आता फिल्म आमची पूर्ण झाली वगैरे सगळं परंतु त्याच्यानंतरच्या प्रक्रियेला हा प्रोजेक्ट अधिकाधिक लोकांपर्यंत कसा पोहोचेल त्याच्यासाठी काय केलं पाहिजे आणि माझ्या पाठीशी सगळी एकदम नामवंत माणसं लाभणी मिळाली त्यांचं मार्गदर्शन मिळालं हे मी माझं भाग्य समजतो नाहीतर कोण नाही कोणचं डाळभत लोणचं अशी परिस्थिती आहे सगळीकडे तर ह्या सगळ्यामध्ये संतोष दादा संभाजी दादा त्यानंतर शीतलताई भंडारे आता शीतल भंडारे आकाश पवार रोहित जगताप हे 10-15 वर्षापासून संविधानाचं काम करत मी तरी फिल्म केली यांनी प्रत्यक्षामध्ये काम केलं खरे प्रेरणास्त्रोत ती लोक आहे त्याच्यामुळे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झालं पाहिजे कारण जे तुम्ही फिल्ममध्ये बघतात ते काम त्यांनी खूप वर्षाआधी प्रत्यक्षात केलेलं आहे करत आहेत आत्तासुद्धा आणि संविधान घराघरात पोहोचवण्यासाठी तरुण पिढी जास्त एकत्रित आली पाहिजे तरुण पिढीचा ऊर्जा स्त्रोत त्यांना मार्गदर्शन करणारी सगळी मंडळी आणि ती अशा प्रेम किंवा या सगळ्या माध्यमातून एकत्र आल्यानंतर त्यांची माणूस बनण्याची प्रक्रिया माणसं जोडण्याची प्रक्रिया आणि ते जे काही सगळे वाढतील
तो संविधान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा घराघरात पोहोचण्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे. तो सगळ्यांनी आता फिल्म आज संध्याकाळी 6 वाजता यूट्यूबवरती रिलीज होईल, ती जास्तीत जास्त बघा. आता तुम्ही इथे सगळे आहेत म्हणजे बघितलेच असं, तरी पण व्ह्युअर्स वाढण्यासाठी मुद्दा म्हणून बघा, कारण मग एवढे 50-60 हे होतील ना. आणि शेअर पण करा जास्तीत जास्त. त्यानंतर फिल्मची एकूण प्रोसेस आली, त्याच्यामध्ये मला सगळ्यात जास्त सहकार्य लाभलं ते आमचे मित्र बाळासाहेब कदम यांचं. बाळासाहेब कदम यांच्यासाठी एकदा जोरदार टाळे झाला पाहिजे, कारण की हे संविधानाचं काम आहे, हे सामाजिक काम आहे, हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून साठी सहकार्याच्या भावनेतून ते आमच्यासोबत जोडले गेले, एकत्र आले. आणि कसलाही बडेजाव नाही, एक मदतीचा हात असतो, तशा पद्धतीने त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. त्याच्यामुळे बाळासाहेब कदम यांचेही मी आभार प्रदर्शन होण्याच्या आधीच आभार मानतो, कारण आभार प्रदर्शन ते करणार आहे, त्याच्यामुळे मी आत्ताच आभार मानतो. आणि याच्यामध्ये पाहुणे कलाकारांच्या भूमिकेमध्ये संविधान संवर्धक राजवैभव आम्हाला लाभला, किंवा दिशा पिंकी शेख जे आहेत प्रसिद्ध कवयित्री आणि वंचितच्या पदाधिकारी आहेत ते लाभले. ते एवढ्या सगळ्या मोठ्यांचा मोठ्या लोकांचा सपोर्ट मिळाला, सहकार्य मिळालं त्याच्यामुळे. आणि प्रेमाची व्याख्या भारतीय सिनेमाने वेगवेगळी दाखवली, ज्याच्यामध्ये झाडांचा उपयोग जास्त झाला हे तुम्हाला पण माहिती आहे. त्याच्यामुळे त्याच्या पलीकडे जाऊन कुठेतरी वेगळं करण्याचा विचार होता, म्हणून असंही असू एकदम असं काय असतं का म्हणजे असं प्रेम असू शकतं ना, असं काय तू जेवली का खाल्लं का उठली का हे काय प्रेम नाही होऊ शकत ना, असं वेगळं असू शकतं. आणि तरुण पिढी मुळामध्ये तशी आहे, ते ॲक्सेप्टेबल आहे, फक्त काय अजून आपल्यामध्ये तेवढी शूरता तेवढी दानत आलेली नाही स्वीकारण्याचं. ते ऑड वाटतं लोकांना, खूप वेगळं वाटतं, असं विचित्र वाटतं. पण शेवटी काय सुरुवातीला विनोद केला जातो, येड्यात काढलं जातं, मजा केली जाते आणि नंतर स्वीकारलं जातं. तर धन्यवाद. अशी एकही भाषा नाही ज्यामध्ये खरंच बोललं जातं आणि खोटं बोललं जात नाही. आपल्याकडे भाषा खूप आहेत, परंतु आपण कोणत्या भाषेच्या दिशेकडे निघालो आहोत हा प्रश्न सोडून देतो आणि संविधानाकडे येतो. सर, मी चित्रकलेतला विद्यार्थी आहे, अकलेतला विद्यार्थी नाही आहे. चित्रकला आहे, कलेतला आहे, अकलेतला विद्यार्थी नाही. त्यामुळे मला एवढं कळतं की चित्रपट बघत असताना माझं जे काय चालतं ते लाईटशी चालतं, मला प्रकाशाची देणं घेणं आहे. पण चित्रकलेत प्रकाश रंगवला जात नाही, रंगवले जातात सावले. आणि आज सगळा सावल्यांचा खेळ तो मावल्यांसाठी करायचा असतो, म्हणजे स्त्रियांना जोपर्यंत मुख्य प्रवाहात आणलं जात नाही ही चळवळ स्त्रियांच्याच खांद्यावर, आणि नंतर सगळा गाडा जो आहे स्त्रिया जोपर्यंत पुढे येत नाही तोपर्यंत चालूच ठेवावी लागेल. आणि त्याची कसोटी ही शाहू म्हणजे फुले आणि सावित्रीपासूनच सुरू होते. खोलात जात आहे, परंतु स्पष्ट बोलायचं तर आता वर्तमानाला जे आव्हान आहे वर्तमानामध्ये ते एकच आव्हान आहे की संविधान शब्द आहे, एक संविधान शब्द आहे, संविधानावर लघु चित्रपट आहे. आणि आपल्या विरोधात कोण आहे, संविधानाच्या विरोधात कोण आहे, आणि संविधानात नेमका काय बदल करणार आहे ते, तर संविधानात ते दोन बदल करणार आहे. संविधानावरचा जो अनुस्वार आहे तो काढून टाकून एक मात्रा लावणार आहे तिथे, ते झाला 6. आणि वी वरची जी वी आहे त्याचा करणार आहेत एक मात्रा, ती वी काढणार आहेत, ते सावधान करणार आहेत आपल्याला. संविधानात फार बदल करणार नाही ते, त्या त्या 2-3 गोष्टीचा खेळ केला की आपल्याला सावधान व्हावं लागणार आहे. तुम्ही जर सावधान नाही झाले तर संविधान जी आता जगण्याची प्रक्रिया आहे तीच आपल्या मृत्यूची प्रक्रिया होईल, हे माझ्या हातून लिहून घ्या. तुम्ही आपल्याला मरायला तयार राहावं लागेल. दादा मंगाशी गाडीमध्ये बोलत होते की आपण मरायला तयार आहोत का, आपल्याला मरायलाच उभं राहावं लागेल, त्याशिवाय ते घाबरत नाही. हे साधं सोपं उत्तर आहे. मला वाटतं आपण असे कलाकृती आणि सृजन निर्मिती समजून घेऊया आणि अधिक शुद्धतेकडे कसं. आणि तुम्ही सगळ्या आमच्या या छानशा छोट्याशा शॉर्ट फिल्म बघायला आलात आणि तुमचं एका म्हणजे महत्त्वाचं वेळ काढून आलात तुम्ही, त्याबद्दल मी तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद करते. आणि आय होप की तुम्हाला माझी ही छोटीशी शॉर्ट फिल्ममधला जो ॲक्ट आहे तो तुम्हाला आवडला असेल.
माझ्यासाठी हे सगळं नवीन आहे म्हणून मला कळत नाहीये किंवा काय बोलू हे सुचत नाहीये, पण मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून धन्यवाद करते, अशोक सरांचं धन्यवाद करते आणि काय बोलू सर. दीक्षा शॉर्ट फिल्म करण्याचा माझा एकच उद्देश होता की त्यात मला ते काहीतरी नवीन आहे आणि त्यात मला बरंच काही शिकण्यासारखं आहे. आणि संविधान म्हणजे काय हे जेव्हा मी दीक्षा शॉर्ट फिल्म केली तेव्हा मला कळालं त्याचं महत्त्व, बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि थँक्यू सो मच. बाहेर गेले असतील पण शॉर्ट फिल्म बघताना काही लोकांना टेक्निकल अडचणी समजल्या असतील, पण दृष्टिकोन एकच ठेवा की त्यातला विषय काय मांडलेला आहे, त्यांनी विषय मांडलाय तो सर्वांपर्यंत पोहोचावा हाच एक दृष्टिकोन होता. टेक्निकल आता तो नवीन शिकलेला आहे, नवीन अजून तो प्रयोग करतोय, सगळ्या गोष्टी त्याच्या दृष्टीने नवीन आहे. तो एक कवी म्हणून गाजलेला आहे आणि लेखक म्हणून पण उत्कृष्ट आहे, परंतु आता तो डायरेक्शन करतोय त्यामध्ये अनेक चुका तुम्हाला जाणवतील किंवा टेक्निकल त्याला साथ दिली. आपले गेलगे साहेब कॅमेरामन त्यांच्या पण या फिल्मसाठी नवीनच गोष्टी घडलेल्या आहेत, कारण ते लग्नाची शूटिंग करतात, परंतु त्यांनी प्रथम आता शूटिंग पिक्चरची केलेली आहे, त्यामुळे त्यांच्या पण तुम्हाला खूप चुका दिसते थोड्याफार, पण समजून घ्या सगळ्यांनी विषय. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मेघराज भाईया आतापर्यंत कुठल्याही कार्यक्रमात त्यांना फक्त तुम्ही आमंत्रण करा, कधी त्यांचा इन्कार नसतो. आज सुद्धा त्यांना कोल्हापूरला जायचं होतं, परंतु हृदय मानवच्या शब्दाला मान देऊन ते आज आपल्यासाठी थांबलेत, त्यामुळे पहिले त्यांना टाळ्या वाजून आपण त्यांचा सत्कार करू, सत्कार झालेला त्याचं अभिनंदन करू. बाकी भगतसाहेब तर सगळ्यांना माहितीचे मोठे महान व्यक्ती आहेत, ते शाहीर आहेत. मी काय जास्त बोलत तर थोडक्यात थोडक्यात बोलतो रिकाम होतो, कारण मला बोलायला लागलं की खूप वेळ लागतो. तर या दृष्टिकोनातून कसं मेघराज भाईंसाठी पण आमचं एक म्हणतात ना आपण एक पाठिंबा मोठा हात, जसं प्रत्येकाच्या पाठीमागे एक लेडीजचा हात असतो किंवा काहींच्या डोक्यावर देवाचा हात असतो, पण आमच्या निर्माता जे आम्ही जो डायरेक्टर प्रोड्युसर आहे आमच्या डोक्यावर मेघराज भाईंचा हात आहे, त्यांच्यामुळे आम्ही अनेक कार्यात भाग करतो आणि चांगले कार्य करायला पार पडतो. अनेक लोक एकमेकांची कंप्लेंट करतात, महामंडळात येतात, परंतु भैया पहिलं समजून घेतात प्रत्येकाचा विषय खरं खोटं काय, लगेच ऍक्शन घेताय कुणावर. आणि सच्चा माणूस म्हणून मेघराज भाईंचा खूप मला आदर वाटतो. मी जास्त काय बोलत नाही, हृदय मानवची शॉर्ट फिल्म केली, सर्वांनी ते सबस्क्राईब शेअर वर सगळं करा, धन्यवाद. बरीच कारण असतात बऱ्याच गोष्टींना, पण खरं सांगतो मित्रांनो त्याच्यामध्ये एक वाक्य होतं की जात दिसली पाहिजे, जात विसरली पाहिजे. माझ्या घरामध्ये आमच्या बिल्डिंगमधली काही लोक येत असतात, नेहमी येतात, वरचेवर येत असतात, आणि ते येता येता त्यांनी बघितलं घरामध्ये आतमध्ये शिरल्या शिरल्या समोर संविधान लावलेलं आहे मी, आणि उजव्या बाजूला बाबासाहेबांची सही लावलेली आहे. आणि हे मी माझं ज्यावेळी मी घर घेतलं त्यावेळी कुठल्याही प्रकारचं गृहप्रवेश वगैरे ह्या सगळ्यांना फाटा मारून मी सगळ्यात पहिल्यांदा हे केलं आणि माझ्या बायकोनं मी आतमध्ये एंट्री केली. आमचं घरानं जे काय ते सगळं देवपूजा वगैरे ह्याच्यामधलं आहे. पण हे झाल्यानंतर मी एका मित्राला म्हटलं की माझ्या मावस भावाला मुलगी बघायची, तर तो म्हटला ठीक आहे बघूया, पण म्हटलं मग तुमच्यातलीच बघायची का, म्हणजे मला कळालं नाही म्हणजे तुमच्यातलीच काय ह्याचा अर्थ मला नाही समजला, खरं सांगतो मला नाही समजला. मी म्हटलं तुमच्यातली आणि आमच्यातली म्हणजे मला कळलं नाही जाधव तुम्हाला काय म्हणायचं आहे, तर जाधव म्हटले नाही आता हे तुम्ही लावले नाही बाबासाहेब इकडं हे असं. मित्रांनो फार भयंकर रुजलंय, फार म्हणजे फार भयंकर रुजलंय. मला त्यांना सांगावं लागलं की मी जोशी वडेवाल्यांच्या घरातला आहे. हा म्हणजे मी सांगतोय की हे जे आहे ना हे आपल्याला सांगावं लागतं लोकांना, की जरी नसेल सांगायचं तरी सांगावं लागतं. मित्रांनो निश्चितच मी सांगतो की गेले 8-10 वर्ष मी ओळखतोय अशोकला, आणि अशोकचं काम बघता आणि पुण्यातलं बऱ्यापैकी सगळं सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्राचं काम बघता नेहमीच आमच्यासारखी बऱ्यापैकी लोक मंडळी त्याच्या पाठीशी असतात. आणखी एक मी विषय सांगतो मित्रांनो की बऱ्याच कमी लोकांना दादा की प्रॉब्लेम असा झालाय की आपल्यातल्याच लोकांना आपल्या लोकांचा फायदा करून घेता येत नाही. फार मोठी शोकांती काय बरं का, मी खरं सांगतो मी 2 मिनिटं जास्त घेतो. लंडन बिझनेस स्कूलमधून मी डिजिटली मार्केटिंग मास्टरिंग केलेला एक माणूस पुण्यामध्ये बऱ्यापैकी काम करतोय. गेले 12 वर्ष मी इंडिया रशिया जर्मनी आणि 23 एशियन कंट्रीजमध्ये ॲज अ मार्केटिंग आणि ॲडव्हर्टायझिंग हेड म्हणून काम बघतो. इंडियातल्या टॉपमोस्ट कंपनींच्या बरोबर मी ॲज अ ॲडव्हर्टायझिंग कन्सल्टंट म्हणून काम करतो. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मी हे सांगायचं का माझं ह्या सगळ्या गोष्टी, की मी अशोकला म्हटलं, अशोकला पण म्हटलं आणि बऱ्याच लोकांना मी इथून पुढे मी शब्द देत. मित्रांनो मी कॉपीसारखी फिल्म केली, तुम्हाला तर माहिती सागर वानखेडे सरांची आपण भेटलो होतो त्या काळामध्ये, मोरक्यासाठी पण आम्ही आदल्या दिवशी भेटलो होतो की मोरक्या मी करतो मला डिजिटली प्रमोट करू द्या, आम्हाला त्या काळी बऱ्याच अडचणी आल्या. पण मित्रांनो इथून पुढच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचं ह्या डिजिटली काहीही प्रमोट करायचं असेल मला कधीही संपर्क साधा तुम्ही, मी सगळ्यांच्या बरोबर आहे. दुसरी गोष्ट,
इथून पुढच्या काळामध्ये जास्तीत जास्त मराठी फिल्मसाठी आपल्याला कशा पद्धतीने प्रोड्युसर मिळतील आणि कशा पद्धतीने हे सगळे ब्रँड आपल्याला मराठी चित्रपटाकडे वळवता येतील, त्या अनुषंगाने मी ज्या कंपनीत बरोबर काम करतोय ते मी 100% इथून पुढे काम करण्याचा प्रयत्न करेन. आणि राहिला प्रश्न उपाध्यक्ष राजकीय आणि पक्ष, तर येणाऱ्या काळामध्ये दीक्षाही फिल्म ताईंशी बोलून आणि या सगळ्या लोकांशी बोलून येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांमध्ये दाखवता येईल इथपर्यंत तरी तरतूद करतो. त्याबद्दल मला बोलण्याची संधी दिली, जास्त बोललो त्याबद्दल मनापासून हे करतो. मंचासमोर प्रेक्षा करत बसलेले आपण सर्व मान्य, आज आपण दीक्षा या लघुपटाच्या निमित्तानं या प्रदर्शनाच्या निमित्तानं एकत्र आलो. सुंदर विषय मांडला, दृकश्राव्य माध्यमातून आपण आता व्यक्त व्हायला लागलेलो आहोत. सातपिढ्यांमध्ये आपल्याकडे कोणी अशा पद्धतीचं काम केलेलं नाही आणि आत्ता या सगळ्यात अनुभवांसारख्या प्रभावी असलेल्या या माध्यमामधून आपण काम करायला पाहिजे. खरं तर आत्ता या माध्यमाचं सिनेमा माध्यमाचं सार्वत्रिकीकरण झालंय, कारण आपण कॅमेऱ्यामागे आलो आहे आता प्रत्येकजण, पण अजून लोकशाहीकरण झालेलं नाही आणि ते होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला त्या समानतेच्या पातळीवरती ते माध्यम गेलं पाहिजे. जसं आत्ता सरांनी सांगितलं की ती आर्थिक ऊर्जा आणि प्रेक्षक ह्या दोन्हीमध्ये सुद्धा सगळा योग साधला पाहिजे, आपण त्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. मी शेतकऱ्याच्या घरातून आलेला पोरगा सिनेमा बनवण्यासाठी आलो, नाटक पथनाट्यापासून युवा महोत्सवामधून काम केलं, आम्ही सरांना पहिल्यापासून फॉलो करतो, चोर चिटर बैठे बाई आणि ह्या सगळ्या गोष्टी. जय भीम शिंदे म्हणून माझा मित्र आहे बारशीचा, आम्ही सगळा भीमजलसा शिवजलसा या गोष्टी करत आल्यामुळं नाटक सिनेमा आणि पथनाट्य आणि जी काही आम्ही कला म्हणून काम करतो त्यातून सगळं याच पद्धतीचं एक्सप्रेशन होतं, कलेशी आमचं वैचारिक प्रेम झालं होतं आणि तेच मांडत आलो. मग जसं आता तुम्ही आमच्यात तुमच्यात म्हणाले, आमच्या आत आणि तुमच्या आत काय वेगळं नसतं, हे माणूसपणाची संवेदना आयडेंटिटी लघुपटातून मांडली. BCS मधून मास्टर्स केल्यानंतर पहिल्यांदा बाहेर पडल्यानंतर तर तू भीमाची अवलाद नाही ह्या बाबासाहेबांवरील व्हिडिओ अल्बमचं चित्रीकरण केलं, पूर्ण केलं आणि मोरक्या बनवला. आता मोरक्यामध्ये दोन गोष्टी सांगतो, कारण हे माध्यम खूप महत्त्वाचं आहे आणि हे पोहोचत नाही ही महत्त्वाची परीक्षणाची बाब आहे. गणतंत्राविषयी बोलणारा सिनेमा आहे मोरक्या, जो समद्यांना मोहरं घेऊन जातो तो मोरक्या, एकलाच मोहरं जातो त्याला मोरक्या म्हणत नाही, त्याबद्दल बोलणारा 5000 वर्षांच्या इतिहासातल्या सगळ्या नेतृत्वाबद्दलचं आध्यात्मिक आणि राजकीय सगळ्या संदर्भाचं नेतृत्व याच्याबद्दल भाष्य करणारा मोरक्या लोकांपर्यंत पोहोचत नाही. त्याच्यामध्ये गोमतर आभा म्हणून एक म्हातारा असतो जो त्या मुलाला नायकाला गाईड करत असतो, तात्विक संदर्भाने मार्गदर्शन करत असतो. एकदा तो मुलगा त्याला विचारतो, गोमतर आभा तुमचं नाव असलं कसलं हो, गोमतर मला काय झालं त्याला, गोमतर म्हणजे काय, गायचं मूत, हा असलं नाव असतो, अरे बाबा त्याची कथा आहे. ज्या दिवशी आपला देश स्वतंत्र झाला आणि त्याच्यानंतर गणतंत्र ज्या दिवशी निर्माण झालं त्या गणतंत्र दिवशीच माझा जन्म झाला. कुणीतरी येड्याने येऊन सांगितलं आमच्या बापाला हे नाव गणतंत्र ठेवा, तर ठेवलं की नाव गणतंत्र. मग आता काय झालं बाबा, गणतंत्र गणतर गणतर गोमतर गोमतर गणतंत्राचं गोमतर. गोमूत्रापर्यंत आपण गणतंत्राला घेऊन जाणार का, तेवढ्या पात्रतेपर्यंत नेणार का, संविधान वाचवण्याच्या संदर्भातल्या गोष्टी आहेत आणि ह्याच आपल्या माध्यमातून मांडतात. एक गोष्ट बोलतो आणि थांबतो. बाबासाहेब म्हणाले होते की आपल्या अंगामध्ये अंबाबाई म्हसोबा मर्याई कसं काय येते, गॅलिलिओ कोपरनिकस वगैरे वगैरे कसे काय येत नाही, है ना. अहो ते सोडा, आपल्याच अंगात कमीत कमी शिवाजी महाराज, संभाजी महाराज, तुकाराम महाराज, बुद्ध आणि बाबासाहेब काय येत नाही. याचा विचार मी माझ्या एका सीनमधून मांडला. तो वेडा असतो, मीच रोल केलेला आहे तो वेडा जागरण करत बसलेला असतो, डोळे असे तारटून बसलेला असतो त्या समाज मंदिरात, एका दलित वस्तीतल्या समाज मंदिरात, तिथे असतात महापुरुषांचे फोटो चित्र, तो त्यांच्याकडे बघून मी हाय म्हणतो, म्हणजे तो जागा राहतो, तो जागा राहतो. बाहेर जागरण चालू आहे, जागरण गोंधळ चालू आहे, त्याचा आवाज येत आहे. तुळजापूरची अंबाबाईचा गोंधळाला ये, सगळ्यांची आव्हानं चालू आहेत. तो आणि इथं तुळजापूरची अंबाबाई जागरण गोंधळाला ये म्हटलं की सावित्रीबाईंचा फोटो दिसतो, पंढरपूरच्या विठोबा गोंधळाला हे म्हटलं की बाबासाहेबांचा फोटो दिसतो, कोल्हापूरच्या ज्योतिबा गोंधळाला हे म्हटलं की शाहू महाराज आणि छत्रपतींचा फोटो दिसतो. आता हे मांडलंय तिथं, हे का अंगात येत नाही, हे जागरण होत नाही, मग बाहेर नुसताच गोंधळ चालू आहे, वैचारिक जागरण नाही होत. मेंढरांचं नेतृत्व जर, मेंढरांच्या कळपाचं नेतृत्व जर एखादं केलं तर ती मेंढर सुद्धा वाघ होतात, परंतु वाघांच्या कळपाचं नेतृत्व जर एका मेंढरानं केलं तर ती सगळी मेंढर होतात. चॉईस इज युअर्स. धन्यवाद. जय महाराज. जय संविधान.